संध्याकाळी 6 वाजता डोक्यावर पदर, हातात प्लास्टिकची बोरी आणि काठी घेत या चंद्रिकाताई पाटील पुण्यातील पेठ परिसरातील पडलेल्या सगळ्या प्लास्टिकच्या बॉटल उचलतात. वयाची 80 ओलांडली आहे, मात्र गेले 20 वर्ष झाले त्या या प्लास्टिकच्या बॉटल्स उचलण्याचं काम करतायत. पेठ परिसरात अनेक मुलं मुली राहतात. ते पाण्याची बाटली विकत घेतात आणि ती पाण्याची बाटली तशीच टाकून देतात. तीच पाण्याची बाटली उचलून या पत्रकार संघाजवळ नेऊन विकतात आणि त्यातनं आलेल्या पैशातनं दानधर्म करतात. त्या मुलांचा क्लास घेतात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 6 सुटला की मी आपली एक काठी विची घेऊन चालू लागते. त्या बाटल्या गोळा करून ठेवलेल्या असतात, ती पोटी घेते ताब्यात. मग ते कोण बॉक्स घेतात, कोण बाटल्या देतं. मुलाने ठेवलेल्या त्या बाटल्या भरायच्या, पोटी भरल्यावर तसं भरपूर मिळालं तर मिळू शकतं. आणि मला काय त्याचं नुकसान नाही आहे. तसे भरपूर मिळायला तर 100 सुद्धा मिळतात काही काही वेळेला, 60-70 रुपये. आणि तसं गाय रस्त्यावरच्या गाडीवाल्यांना द्यायला गेला ना तर अजिबात घेत नाही, 2-3 रुपये सांगतात. आणि त्या पत्रकार भवनच्या समोर सुरू झाल्या ना तेव्हापासून मला यश आहे. गेले अनेक वर्ष झालं त्या घरकाम करतात. मूकबधीर आईचा सांभाळ त्यांनी घरकामातूनच केलाय. समाजाचं आपण देणं लागतो, समाजासाठी नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी त्या हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतात. पुरेसा पगार मिळत असूनही संध्याकाळी 6 नंतर त्या तासभर पर्यावरणासाठी काढतात. बाटल्या उचलल्या नाही तर त्यांना झोप लागत नाही असंही त्या सांगतात. आणि एक छंद लागेल घरासारखं झालंय आपल्याला, नाही गेलं ना तर आपल्याला ते कर्म येत नाही. मग काय ऐकतात आणि हे आपण मग बाहेर कुठे क्लास वगैरे घ्यायला गेल्यानंतर शिकायचं, तिथे खुर्च्या त्या लोकांनी दरवाज्याला कुलूप लावायचं, इकडे लॅच उघडून घ्यायचं आणि आपण जाऊन येतो. ह्या किल्ल्या घेऊन जातात, मी इकडे लॅच करून आतमध्ये येतो आणि मी आपली किल्ली का कुलूप लावून तिकडनं राहते जसं तिकडं फिरून आल्यावर. आणि फिरून यायचे तेव्हा मला बरं वाटतं, शांत वाटतं. पोळी भाजी खाल्ली आणि जो आडवस आला की डोळे चटकन मिटतात अगदी. चंद्रिका पाटील ह्या सप्टेंबर 1992 माझ्या मुलीला बघण्यासाठी माझ्याकडे आल्या. त्यांच्या आईचा सांभाळ त्यांनी घरकाम करूनच केला. त्यांची आई मुकबधीर असून आंधळी पण होती आणि तिला नंतर त्यांनी एरवड्याला ठेवलं आणि त्याचं ऋण मानत त्या दरवर्षी एरवड्या मनोरुग्णालयाला दरवर्षी फिमेल वॉर्डला त्या केळी वाटतात. तसं झाल्यावर नंतर 8-10 वर्ष केल्यावर त्यांनी तिथल्या फिमेल वॉर्डला कपाट, कॉटा आणि इतर ऑफिसचं साहित्य घेऊन दिलं. म्हणजे सामाजिक बांधिलकीतून देणग्या देणं हे मी त्यांच्याकडनंच जास्त शिकले. आजही वयाची 80 ओलांडून गेली तरी त्या पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी बाटल्या आणि इतर कचरा गोळा करून तो विकून ते परत धर्मदाय संस्थेला त्या देणगी म्हणून देतात. माझ्याकडे असल्यामुळे त्यांना बाकी कशाचीच काळजी नाही आहे. आर्थिकदृष्ट्या त्या भक्कम नाही तरी सबळ नक्की आहेत, पण या देणगीनं त्या समाजाला एक प्रेरणा देतात. असंच आपल्यातील प्रत्येकानं त्यांच्या आयुष्यातील एक तास पर्यावरण संवर्धनासाठी दिला हे पर्यावरण संवर्धनासाठी काही कॅम्प्स किंवा काही उपक्रम राबवण्याची गरज भासणार नाही.